कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा हा शुद्ध अश्विन पौर्णिमेला सण सगळीकडे साजरा केला जातो। असे म्हटले जाते की या दिवशी इंद्र, चंद्र, कुबेर, लक्ष्मी या देवता इंद्र लोकातून धरतीवर आशीर्वाद देण्याकरता येतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी अमृततुल्य असे हे मसाला दूध नैवेद्य म्हणून दाखवले जाते। हेच मसाला दूध आपण अगदी साध्या व सोप्या पद्धतीने आज बनवणार आहोत। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान टस्का या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजच्या या शरद पौर्णिमेला किंवा कोजागिरी पौर्णिमेला जो मसाला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो ते नैवेद्य बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे, इथं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे। हे फुलक्रीम दूध आहे। फुलक्रीम दुधाने आपले जे मसाला दूध आहे ते छान असं थिक तयार होतं म्हणून मी इथं फुलक्रीम दूध घेतलेलं आहे। तसंच आपल्याला ड्रायफ्रूट्स लागणार आहेत। जो मसाला आता आपण घालणार आहे दुधाचा मसाला, त्यासाठी इथं मी पिस्ता घेतलेत, बदाम घेतलेत, काजू घेतलेत, तसंच गार्निशिंगसाठी त्यातलेच मी इथं कापून ठेवलेले आहे आणि वेलची पूड लागणार आहे, तसंच जायफळ लागणार आहे आणि आपल्याला महत्त्वाची दूध गोड करण्यासाठी आपल्याला साखर लागणार आहे। ही साखर मी पोह्यांचा चमचा जो असतो आपला नेहमीचा वापरातला ते 17 चमचे ही साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनं कमी जास्त करू शकता। तर आपण सुरुवात करूया हे नैवेद्याचं मसाला दूध बनवायला। मैत्रिणींनो, दूध गरम करण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवले, त्यात आधी आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं। पाणी घातल्यानं काय होतं की आपलं दूध आहे ते खाली चिकटत नाही, करपत नाही, म्हणून आपण थोडंसं पाणी घातलं। इथं मी अगदी थोडं म्हणजे अर्धा वाटीसुद्धा नाही, अगदी थोडं पाणी घातलंय। आता आपण त्यात दूध काढून घेऊया। हे दूध आपण पातेल्यात काढून घेऊया। 1 लिटर दूध घेतलंय मी इकडे। आणि हे दूध जे आहे ते आपण लो टू मीडियम गॅसवर छान उकळून घ्यायचंय। मैत्रिणींनो, आपण दूध गरम करत ठेवलंय, ते उकळेपर्यंत आपण ह्याचा जो मसाला आहे तो करून घेऊया। दूध उकळेपर्यंत आपण असं हलवत हलवत हे करूया, हे चांगलं उकळून घेऊया। आता तोपर्यंत आपण दुधासाठी लागणारा मसाला तयार करूया। इथं मसाल्यांमध्ये दुधाचा मसाला तयार करण्यासाठी मी काजू जरा जास्त प्रमाणात घेतलेले आहेत, तसेच इथं बदाम घेतलेले आहेत आणि हे पिस्ते घेतलेले आहेत। तर काजू, बदाम, पिस्ते आपण एकत्र वाटून घ्यायचे आहेत। वेलचीची आपण पूड करून घेणार आहे आणि हे बाकीचं जे आहे आपल्याला ते गार्निशिंगसाठी लागणार आहे। जायफळ आपण नंतर वापरणार आहे। तर आता मी हे काजू, बदाम आणि पिस्ते ह्याची पूड करून घेते। हे मी आता मिक्सरला फिरून घेते। मैत्रिणींनो, काजू, बदाम, पिस्ते ह्यांची मी पूड करून घेतलेली आहे आणि वेलचीची सुद्धा पूड करून घेतलेली आहे। आता आपण आपलं दूधही उकळलंय बऱ्यापैकी, आपण पाहू शकता। तर थोडा वेळ आपण दूध असंच आटवून देऊया, थोडंसं आटवून घेऊया। थोडं 4-5 मिनटं आपण गॅसवर हे छान उकळू देऊया की जेणेकरून ते थोडंसं थिक होईल। एक 2 ते 3 मिनटं झाली आहेत हे दूध छान उकळतंय। आणखीन 1-2 मिनटं आपण उकळून घेऊया छान। उठू जाऊ नये म्हणून असं चमच्याने सारखं ढवळलं की ते उठू जात नाही। मैत्रिणींनो, 4 ते 5 मिनटं झाली आहेत। आता आपण त्यात साखर घालून घ्यायची। इथं मी जी साखर घेतली आहे ती मी पूर्ण घालून घेते। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त ठेवू शकता। आता हे साखर पण छान अशी विरघळवायची आहे हलून हलून व्यवस्थित। त्याचबरोबर आपण आता इथं जो मसाला करून घेतला आहे दुधात घालण्यासाठी तो मसाला आपण घालूया। इथं मी 4 चमचे हा मसाला घालणार आहे। काजू वगैरे घातल्यामुळं ह्यानं दूध छान थिक होतं। मी 4 चमचे हा मसाला घालते। आणि पुन्हा व्यवस्थित असं हे छान हलवून घेऊया। मसाला घातल्यावर दुधाचा कलर आपोआप चेंज होतो आणि छान येतो मस्त असा। तसंच थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण जे कापून घेतलेत त्यातले थोडे थोडे घालूया आणि थोडे थोडे गार्निशिंगसाठी ठेवूया। थोडेसे मी बदामाचे काप घेतलेत, थोडेसे पिस्त्याचे काप घातलेत, थोडेसे
काजूचे काप घातलेत आणि चारोळे घालून घेऊया आणि पुन्हा छान असं हे दूध हलवत राहूया की जेणेकरून ते उतू जाणार नाही, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि छान असं हे उकळून घेऊया थोडा वेळ की जेणेकरून हे मसाले छान त्या दुधात एकजीव झाले पाहिजेत। मैत्रिणींनी आपण छान हलवून घेतले, आता ही पळी अशीच यात ठेवायची की जेणेकरून दूध आपल्या इथे उतू जाऊ नये म्हणून। आणि त्यात आता आपण वेलची पूड घालून घेऊया। इथं मी थोडी वेलची पूड घालून घेते आणि थोडंसं आपण जायफळ घालायचं आहे। जायफळनं या मसाला दुधाला एक छान असं येतं, अगदी थोडंसं आपण किसणीवर किसून घालायचं आहे। ते मी अगदी थोडंसं घातलेलं आहे, आपण पाहू शकता। आणि आता छान असं हे थोडंसं उकळू देऊया आणि गॅस घालूया। हे दूध उकळल्याने ड्रायफ्रुट्स पण आतले इतके क्रंची असे होतात, छान असं ते दाताखाली आल्यावर खूप छान लागतात। आणि विशेष म्हणजे हे दूध तुम्ही कोजागिरीला तर बनवताच, शिवाय महालक्ष्मीच्या व्रताला सुद्धा आपण बायकांना हळदी कुंकवाला बोलवतो तेव्हा मोस्टली हे दूध दिलं जातं। ही शरद पौर्णिमेचे पूजा रात्री 12 होते की त्यावेळेला असं समजलं जातं की देवादी सगळे धरतीवर अवतरलेले असतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा दुधाचा प्रसाद दाखवला जातो। तर नक्की ह्या कोजागिरीला हा प्रसाद करा आणि देवादिकांना प्रसन्न करा, तसेच घरच्यांनाही प्रसन्न करा की जेणेकरून सगळेच आनंदी आनंद होतील आणि तुमच्या घरी सुख समृद्धी नांदेल या निमित्ताने। तर हे आपलं मसाला दूध तयार आहे। मी आता गॅसची फ्लेम बंद करते आणि थोडं थंड झाल्यावरती मी छान असं हे सर्व करते। मैत्रिणींनो आपलं दूध जे आहे ते बऱ्यापैकी थंड झालं आहे, आता मी ते ग्लासमध्ये सर्व करते। एक गोष्ट मी इथं आवर्जून सांगेन तुम्हाला की माझ्याकडं केसरच्या कांड्या भरपूर उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे मी त्या व्हिडिओत दाखवले नाहीत, पण मी दुधात मात्र 4 ते 5 कांड्या घातलेल्या आहेत, त्यामुळे दुधाला इतका छान कलर आला आहे। आता आपण हे दूध छान असं सर्व करूया। आणि त्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी ठेवलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडे घालूयात। इथं थोडेसे पिस्ते, थोडेसे काजूचे काप, बदामाचे काप असे घालून घेऊया। मैत्रिणींनी तयार आहे आपलं हे कोजागिरीचा नैवेद्य की जो रात्री 12 आपण दाखवतो, त्याच्यात चंद्राचा प्रकाश वगैरे चंद्राला दाखवून हे जे आपण सगळ्यांना आपल्या फॅमिली मेंबरला देतो ते हे मसाला दूध आहे। आज आजच्या कोजागिरीनिमित्त मी हे व्हिडिओ अपलोड केले, ते अवश्य पहा आणि असंच दूध बनवून बघा। तसेच माझ्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।